जे विद्यार्थी आहेत जे गडबड करणारे यांच्यामधले जर 5% विद्यार्थ्यांनी जरी या कार्यक्रमामधून प्रेरणा घेतली तर ते निदान 10वी किंवा 12वी पास तरी होऊ शकतील. ठीक आहे, म्हणून हा कार्यक्रम आपला स्वतःसाठी आहे आणि परत स्वतःसाठी एकदा सुरुवात म्हणून क्लॅप गो. हा कार्यक्रम मेजर हेमंत नारायण जकाते यांनी 2 वर्षापूर्वी आपल्या शाळेला पतीपत्नी आले या ठिकाणी आर्वीचेच मूळ ते रहिवासी होते. 1945 मध्ये आपल्या शाळेमध्ये त्यांनी 5व्या वर्गामध्ये ॲडमिशन घेतली होती तर 1953 पर्यंत त्यांचं शिक्षण झालं. या भारतातला पहिला 15 ऑगस्ट जो इंडिपेंडन्स डे आहे त्यांच्या बोलण्यावरून त्यांना असा गर्व होत होता, अभिमान वाटत होता की या शाळेनं मला 15 ऑगस्ट 1947 पहिला झेंडावंदन मी या शाळेमध्ये केलं. दोघंही जण अबो 80, आता त्यांचं 82 आहे रनिंग, काल माझं बोलणं झालं त्यांच्यासोबत. त्यांच्या पत्नी दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये मोठ्या पदावर राहिलेल्या आहेत, अतिशय फ्लुएंटली इंग्लिश आणि हिंदीवर त्यांची बऱ्याचशा भाषांवर कमांड आहे. आणि हे जोडपं आलं आणि प्रत्येक शाळेतला विंग त्यांना पहिला दिवस पण आठवला की वेन आय वॉज इन द फर्स्ट डे इन द स्कूल ही रिमेंबर्ड ऑल दिस इन्सिडंट. त्यांना कंटिन्यू ते रिमेंबर करत होते की मी इथं उभा होतो, अशी शाळा होती. आणि एवढ्या वर्षानंतर जेव्हा त्यांनी शाळेला भेट दिलं तेव्हा त्यांनी ती शाळा पाहिली आणि त्यांनी आपल्या या विद्यार्थ्यांसाठी जवळपास त्याच दिवशी 60,000 रुपयांचा चेक मॅडमकडे लिहून दिला की माझे जे विद्यार्थी आहेत ज्या शाळांमध्ये मी शिकलो या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्याकरता, त्यांना एक चांगलं फ्युचर मिळण्याकरता, कारण प्रोत्साहन दिल्याशिवाय शाबासकी दिल्याशिवाय कोणीही समोर जात नाही. तर 10वी आणि NCC मधून जे काही टॉपर मुलं येतील त्यांच्यासाठी तुम्ही प्राईज आणि रोख रक्कम द्यायची असं त्यांनी आम्हाला कळवलं. तर मेजर हेमंत नारायणराव जकाते हे कोण आहेत, तर त्यांनी 10th पर्यंत आपल्या इथं शिक्षण घेतलं. आता त्यांच्या नावाने या नागपूरमध्ये हे मेजर हेमंत जकाते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी असं 10th पर्यंतही आहे. पंचवटी वृद्धाश्रम त्यांच्या नावाने आहे त्या ठिकाणी आणि ते आर्मीमध्ये सोल्जर या पदावर होते. त्यानंतर लान्स नायक, नायक, नायब सुभेदार, सुभेदार, सुभेदार मेजर म्हणजेच SM, त्यानंतर लेफ्टनंट, कॅप्टन आणि मग मेजर. त्यांच्या या शोल्डरवर आपला जो अशोक आहे तो लागलेला असतो आणि त्यांनी चायनाचा वार असेल, पाकिस्तानचा वार असेल यामध्ये त्यांनी भाग घेतला आणि सक्रिय भाग घेतला. त्यांच्या या शोल्डरवर या बॅचेससुद्धा भरपूर आहेत, म्हणजे असे शूरवान असे विद्यार्थी ते या ठिकाणी होते. असं म्हणतात की इंतजार करणे वालों को सिर्फ उतना ही मिलता है, इंतजार करणे वालों को सिर्फ उतना ही मिलता है जितना की कोशिश करणे वाले पीछे छोड़ जाते, जितना की कोशिश करणे वाले पीछे छोड़ जाते. आणि म्हणून हे जे प्राईज आज मिळणार आहेत ते काही वेटिंग करण्यावाल्यासाठी नाही आहेत, ते कोशिश म्हणजेच त्यांनी प्रयत्न केले त्या ठिकाणी टॉपर येण्याचे आणि त्यांच्यासाठी आज हा सोहळा आयोजित केलेला आहे. तसेच आमच्या शाळेने 12वीतून